नमस्कार, मी श्वेता रज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात महावितरण कार्यालय, बँक, पतसंस्था आणि महाई सेवा केंद्र ITI तलाठी सजा डाक कार्यालय असून येथे दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या न्यायालय शुल्क मुद्रांक मिळत नसल्याने सर्व कामकाज सोडून दुर्गम भागातील आदिवासींना डहाणू तहसील कार्यालयात सतत हिलपाटी मारावे लागत आहेत. डहाणू तालुक्यातील विविध भागातून स्टॅम्प पेपर विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात नागरिक विविध प्रतिज्ञापत्र, करारनामा, हमीपत्र, बँक कामकाज, सिलेंडर, रेशन कार्ड, भारोत्रीचे करारपत्र आदींसह जागा खरेदी विक्रींच्या कामासाठी स्टॅम्प पेपर खरेदीसाठी येतात. डहाणूत केवळ 3 ते 4 परवानाधारक मुद्रांक विक्रेते असून ते आपल्या मनमर्जी कारभारामुळे येथील दिनदुबळ्या आदिवासींना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून सामान्य नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते. डहाणू तालुक्यातील 85 ग्रामपंचायतीत 174 महसूल गावे आहेत. येथील हजारो लोकांना दैनंदिन शासकीय कामासाठी मुद्रांकांची गरज भासते, मात्र स्टॅम्प पेपर विक्रेते वेळेत येत नसल्याने ग्रामस्थांना तासन तास ताटकळत उभं राहावे लागते. याचबरोबर मुद्रांक असून सुद्धा देण्यास टाळाटाळ करत असल्याने अनेकदा दिवसभर हेलपाटे मारूनही मुद्रांक उपलब्ध होत नाही. त्यामुळे आदिवासी शाळकरी मुले, सामान्य नागरिक यांची प्रचंड गैरसोय होते. मुद्रांक विक्रेत्यांकडे जमीन खरेदी विक्री, सदनिका खरेदी विक्रीचे दस्तावेज तयार करण्याची कामे येतात. हे दस्तावेजावर त्यांना कमाईचे साधन बनले. त्यामुळे विकास आणि जमीन दलाल यांच्यासाठी मुद्रांक राखून ठेवावे लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचवेळी सामान्यांना कार्यालय बंद आहे अशी कारणे दिली जातात. 100 रुपयांच्या मुद्रांकांसाठी 110 किंवा 120 रुपये आकारले जातात. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.